इथे सुद्धा सन्माननीय सन्माननीय सुनीलजी आबा गायकवाड आयोजित स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम तात्या खरे माजी नगरसेवक भारतजी मजदे भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिप्रसादजी गुप्ता नगरसेवक संजयजी काळे नगरसेवक गजवान्ना देवरे दीपकजी पवार किरण मोरे त्याचबरोबर माननीय सुनीलजी शिंदे माननीय अमोलजी मोरे माननीय महेशजी वाघ माननीय विनोदजी जाधव माननीय केदारजी बागुल आताच आपल्या मध्ये उपस्थित झालेले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भारतजी जगताप उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो त्याचबरोबर माझे महानगरपालिकेतील सहकारी राजेशजी गंगावणे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज या ठिकाणी म्हणजे आम्ही अनेक वर्षापासून या ग्राउंडवर या ठिकाणी येत असतो महामानवांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी वंदन करून अनेक वर्ष या संगीत कार्यक्रमाचा आस्वाद घेत असताना आणि एकंदरीत आपण जर बघितलं जवळपास या वर्षी 19 मिरवणुका आहेत आणि दरवर्षी एक दोन इकडे तिकडे झाल्या तर या प्रमाणात ज्या मिरवणुका होत असतात आपण सकाळी उठल्यापासून जनविश्व शांतीचा संदेश दिला अशा गौतम बुद्धांना आधी वंदना देतो नंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून एक प्रकारे हा सण आपण या ठिकाणी साजरा करीत असतो ज्यावेळेस अमोलजी महेशजी केदार बागुल या कार्यक्रमाची संकल्पना घेऊन माझ्याकडे आलेत त्यावेळेस मी त्यांना सांगितलं बाबासाहेबांचा जन्मदिवस आपण सणासारखा साजरा करतो तुम्ही हा उपक्रम जो हाती घेत आहेत अत्यंत स्तुत्य आहे परंतु प्रत्येक घरी पुरणपोळ्या असतात गोडधोड असतं आणि आपण जर 10,000 लोकांचं नियोजन या ठिकाणी करायला निघालो तर ते वाया जायला नको अशा पद्धतीची एक शंका मी त्यांना बोलून दाखवली परंतु नंतर विचार केला की दुपारच्या जेवणानंतर थोडा काळ आराम केल्यानंतर ज्यावर ज्या मिरवणुका निघतात कुटुंबाच्या कुटुंब या मिरवणुकांबरोबर चालतात प्रत्येक मिरवणूक जवळपास 2 ते 5 किलोमीटरवरून या ठिकाणी येत असते आणि इथे आल्यानंतर सगळेजण रमराम होतात कोणाला या ठिकाणी तान भूक लागली तरी
जावस वाटत नाही आणि आज त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी याची देई आहे याची डोळा अशा पद्धतीने आज आपण सगळेजण ज्या पद्धतीने या उपक्रमाचा या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतात निश्चितपणे या ठिकाणी शंकेचं निरसन झालेलं आहे आणि मी यावेळेस समितीचा मुख्य कार्यक्रमामध्ये मोठं योगदान दिल्यामुळे या उपक्रमास माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची मी मदत करू शकलो नाही याचं शल्य निश्चित मला राहील आणि पुढच्या वेळेस जर समितीने मला या समितीने जर सामावून घेतलं त्या समितीचं झालं आता या समितीने जर मला सामावून घेतलं तर आपण पूर्ण गावाला जेवण देऊन टाकू निश्चितपणे अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं अन्नदान श्रेष्ठ दान असतं तुम्ही ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी मेहनत घेतली आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे या सगळ्यांना देव निरोगी आयुष्य देवो दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम महात्मा ज्योतिराव फुले संत कबीर या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती संपूर्ण भारतभर मध्ये अतिशय उत्साह साजरी होत आहे सगळे समाजाचे लोक सगळे धर्माचे लोक बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये तन मन धनाने सहभाग नोंदवत आहेत आणि आमच्या मालेगाव मध्ये आमचे मालेगावकर बंधू आमचे परमप्रिय मित्र लोक यांनी भव्य स्नेह भोजनाचा कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करेल आयोजकांना विनंती करेल की आपल्याला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाहीये आपण या कार्यक्रमा संदर्भातच आपल्याला बोलायचं आहे या कार्यक्रमाचे मुख्य जे आयोजक आहेत सन्माननीय सुनीलजी शिंदे अमोल मोरे महेश वाघ विनोद जाधव केदार बागुल दीपक पवार संपूर्ण त्यांची टीम आमचे माझा लहान भाऊ माझा विकास केदारे विकास आहेरे हे सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये यांचा सगळ्यांचा सहभाग आहे मला सुरुवातीपासून त्यांनी सांगितलं की माझ्याकडे आले भाऊ आम्हाला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने मी त्यांना पहिल्या दिवसापासून सांगितलं माझा संपूर्ण पाठिंबा आहे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी होणार आहे आणि तुम्ही सक्सेस करणार आहेत आज तुमच्या कार्याची पावती तुमच्या कामाची पावती हा सगळा समाज या कार्यक्रमामध्ये तुटून पडलेला आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिलच्या निमित्ताने जो स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचा स्वाद घेण्यासाठी माझे सर्व धम्म बांधव माझ्या भगिनी माझे लहान लहान बालक आज आपल्या अन्नाचा स्वाद घेत आहेत मी सर्वप्रथम माझ्या आयोजक बंधूंचं माझ्या मित्रांचं माझ्या भावांचं अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो कौतुक करतो असा कार्यक्रम समाजामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेहमी घेतला गेला पाहिजे मी या मंचावरून आता सांगतो की माझ्या सगळ्या भावांना माझा तर पाठिंबा होताच सुनीलबा गायकवाडांचा पाठिंबा होता आमच्या सगळ्या टीमचा पाठिंबा होता गजू अण्णांचा पाठिंबा होता कुंवर साहेबांचा पाठिंबा होता आमचे सगळ्या मित्रांचा आमचे सगळे बीजेपीचे कार्यकर्ते आमचे भाऊ त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा होता काळ्या साहेबांचा पाठिंबा होता माणू साहेबांचा पाठिंबा होता गुप्ता साहेबांचा पाठिंबा होता जगदंडांचा पाठिंबा होता सगळ्यांचा पाठिंबा होता देवा भाऊंचा पाठिंबा होता मला यापुढे आम्ही स्वतः या कार्यक्रमामध्ये ही रीतीने भाग घेऊ हा कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा करू अतिशय सक्सेस कार्यक्रम तुम्ही जो केलेला आहे सर्व समाज बांधव ह्या अन्नाचा लाभ घेत आहेत याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम कोणताही राहू शकत नाही अन्नदान
हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नाचं दान आपण केलं पाहिजे. याच्यासारखा सारखा पवित्र कार्यक्रम कोणता नाही. या कार्यक्रमाला सगळ्या आयोजकांना आमच्या सर्व टीमच्या वतीने सगळ्यांच्या वतीने तुम्हाला अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. या पुढील कार्यक्रम अजून तुम्ही मोठा करा. आमचा पूर्णपणे तुम्हाला यापुढे सुद्धा पाठिंबा राहील. या ठिकाणी एवढंच बोलतो माझ्या सर्व आयोजकांचं, सुनील शिंदे, अमोल मोरे, महेश वाघ, विनोद वाघ, विनोद जाधव, केदारे भागवत.